नमस्कार मी निकिता सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या गाजतो आहे या सीझनमध्ये आपल्याला अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात आहे पण गेल्या आठवड्यात एक ट्विस्ट होता तो ट्विस्ट खरं तर तेजस्वी घराबाहेर आली आहे तेजस्वी म्हणजे मला आणि बऱ्याच जणांना असं आम्हाला वाटत होतं की तू विजेता पदाची दावेदार आहेस आणि खरंच आम्हाला फार वाईट वाटलं जेव्हा आम्ही टी व्हीवर पाहिलं की तेजू घराबाहेर जाते तेव्हा आम्हाला खरंच होतं की यार तेजू का म्हणजे का पण नंतर कळलं की हाताचं रिझन आहे तर नेमकं काय घडलं म्हणजे आम्ही पाहिलंच तुला हाताला लागलं ला। पण नेमकं असा प्रसंग काय घडला की एवढं जास्त मेजर तुला लागलं ला हाताला बेसिकली uh, फ्रॅक्चर आहे hmm. चौथ्या ह्या बोटाला hmm. खाल खालती मेटा कार्पलला क्रॅक आहे hmm. hmm. आणि जे चार ते सहा आठवड्याची रिकव्हरी दॅट्स द केस म्हणजे एक फ्रॅक्चर आहे बोटाला त्याला चार ते सहा आठवड्याची रिकव्हरी आहे पण ऑबि ऑब्व्हियसली मेकर्सला आणि ऑबवियसली बिग बॉस यांना असं वाटतं की uh, दुखापत अजून वाढू नये म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला की मी uh, आता नाही खेळू शकत आणि माझा त्या गोष्टीला विरोध इन अ गुड वे असाच होता की मी खेळू शकते कारण आता काही असे खूप मारामारीचे टास्क नाही होते रॅदर किंवा टास्क ऑल्टर होता जसंच आपण एंडला येतो टास्क खेळण्यामध्ये वेगवेगळे हे येतात सो माझं हे होतं त्यांचाही हेतू चांगला होता आणि मलाही गेम खेळायचा होता म्हणून तर बेसिकली तेच झालं त्यांचा हेतू होता की तुझ्या तुझ्या दुखापती तुझी दुखापत वाढू नये म्हणून आम्हाला असं वाटतं की तू आता खेळू नकोस आणि माज माझं इंटेन्शन हे होतं की मला खेळायचं आहे कारण तोपर्यंत मला माहिती नव्हतं जनतेचं प्रेम पण मला खेळायचं कारण मला जिंकायचं किंवा मला खेळायचं असं होतं माझं किंवा uh, जेव्हा आम्हाला कळलं की तेजू घराबाहेर जाते तेव्हा सोशल मीडियावर वी वॉन तेजू बॅक ही एक पूर्ण मोहीमच राबवलेली गेलेली आणि मग नंतर तुला बाहेर आल्यावर कळलं की यार माझ्यासाठी एवढं जा सगळं प्रेम आहे तेव्हा तुला कसं वाटलं अरे खूप ओव्हरवेल्मिंग निकी तर म्हणजे <coughs> मी म्हणते ना मला शब्द नाही आहेत काय असतं आपण कुठल्या गोष्टीचा मोबदला मी कसा देऊ म्हणजे जर मला अमुक अमुक गोष्ट मिळाली त्याचं ना पैशांमध्ये ना कुठल्या गोष्टींमध्ये आता तर कुठल्या शब्दांमध्ये पण मी परतफेड करू शकत नाही इत क मला मिळालंय मला अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड मला सतत विशाल दिसतोय कारण मी बाहेर पडताना त्याचे जे शब्द होते की तू बाहेर एक पा तू एक पाऊल तर टाक तुला कळेल आणि मला असं असं का म्हणते मी घराबाहेरच तू एक पाऊल तर टाक तुला कळेल तू एक पाऊल तर टाक तुला कळेल आणि आता आल्यावर कळतंय हो अच्छा ही मेंट दॅट असं म्हणजे भरभरून प्रेम मिळतंय आहे सगळ्यांचं खूप आयुष्यात जर ॲज ॲन ॲक्टर म्हणून मी ज्या गोष्टीसाठी ज्या गोष्टीची भूक होती ना जी गोष्ट मला हवी होती जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी मला वाटत होतं मी झटते आणि मला करायचं ती गोष्ट ॲट दिसते मला मला लोकं प्रेम करतात आणि फेम नाही प्रेम मी तेच म्हणते फेम तर बाय प्रोडक्ट झालं आणि कुठेतरी मला वाटतं आपण ज्या गोष्टीसाठी म्हणजे मी फेमसाठी कदाचित आतापर्यंत काम करत होते पण मी विसरले की हे प्रेम किती महत्वाचं आणि या प्रेममुळे म्हणजे येस 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 जसं तू म्हणालीस की हात तुटा आहे हॉसला नाही तर तुला असं वाटत होतं का जरी पुढचे टास्क झाले तरी मी या हातासोबत पुढचे टास्क सुद्धा खेळू शकते येस येस मला वाटत होतं कारण इट्स ऑल विल पॉवर ना आपण कुठला व्यक्ती खूप आजारी असतो किंवा कुठला व्यक्ती अगदी असं म्हणू नये अगदी डेथ बेडवर असतो आपण काय म्हणतो विल ने जागा विल विलपॉवर इच्छाशक्ती तर जर माझी एवढी स्ट्रॉंग आहे आणि बाबा असं पण नाही की मी खूप असं एज आहे की ते रिकवरेबल नाही आहे सो व्हिल कब मला माहिती होतं की काही गोष्टी ऑल्टर करून म्हणजे माझं असं असं मला वाटत होतं की दोन आठवडे मला संचालक बनवा किंवा असं काहीतरी असं काहीतरी हा किंवा नंतर कळलं प्रॉक्सी असं काही असतं ऑप्शन जे मला माहिती नव्हतं त्यावेळेस नाही तर मी तेही ऑप्शन दिलं असतं त्यांना सो so, म्हणून वाटतं की आय कुड हॅव प्लेड ना इट इज नॉट इम्पॉ नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड काय आज मला सांग मी नंतर विचार केला आणि मी घरातही तो विचार केला मला ट्रेमेंडस रिस्पेक्ट आहे जी लोक फिजिकली काहीतरी गोष्टींमुळे एबल नाही आहेत आणि ती लोक दैनंदिन त्यांची कामं करतात दैनंदिन देन गोष्टी करतात काहीतरी अचीव करतात पॅरा ऑलिम्पिक्समध्ये लोक exactly. खेळतात exactly. yeah. खेळतात की नाही सो so, मला तेव्हा असं होतं पण अर्थात त्यांचं हेच म्हणणं आहे की ऍक्ट्रेस आहे आणि काही दुखापत वाढू नये म्हणून तेच आहे ना त्यांचे इंटेन्शन चांगले म्हणून आय फील की चलो इफ दे वॉन्ट टू पण मी खेळू शकते फॉर शुअर जेव्हा बिग बॉसच्या घरातून कॉल आला म्हणजे बिग बॉस मधून की तुला आम्ही कंटेस्टंट म्हणून निवडतोय तेव्हा काय भावना होती मला नक्की मी uh, खूप म डायरेक्ट असं कॉल तर असं नव्हता ना मला मीटिंगसाठी बोलणं चालू होतं आणि मला कळायचं नाही बिकॉज मी खूप चूजी ॲक्टर खूप म्हणजे माझ्या जर ग्राफ बघितला तर मी खूप चूजी आणि मला आवडलं तर जेन्युनली मी करते तो हा माज नाही माझा मला असं वाटतं प्रेक्षकांना जसं तो रोल केला केला तर इतका चांगला केला की लोकांना आवडला मग दोघा तिसऱ्यामधला का होईना माझा रोल आजही मला मिस चित्रा म्हणतात लोक मकरंदाजां मकरंद सरांबरोबरचा सो मला म्हणून मला जेव्हा फोन मिटिंगचा आला ना मला शुअर नव्हतं काय तर आय वॉज कंटिन्युअसली काय नक्की काय आहे काय काय देन कळाल्यावर आय टूक सम टाईम कुठं नाही बोलणार अनेक मीटिंग्स गेल्या त्यामध्ये थोडा टाईम घेतला आणि पण ह्यात मी कोणाशी डिस्कस नाही केलं माझाच वेळ घेत होते मी डिस्क माझ्याशीच डिस्कशन चालू होतं माझं आणि दॅन आय डिसाइडेड की वाय नॉट जर आमदारबाईचा रोल पण मी व्हिममध्ये घेतला हां चल वाय नॉट तेजू करून बघ ना आयुष्यात करून बघ सो म्हणून मी म्हटलं करून बघूया तसं म्हणजे संधीचं सोनं साधता येईल कधीतरी असं झालं आणि हां म्हणजे आधी मी शुअर होते हुँ. मी नाही करू शकणार नॉट की मी अगेन अँड अगेन, अगेन म्हणेल की बिग बॉस हा गेम चांगला नाही आहे म्हणून मी खेळ खेळू शकणार नाही असं वाटलेलं मला वाटलेलं मी केपेबल नाही आहे इट टेक्स लॉर्ड ऑफ गाट्स टू गो देअर मला वाटलं नव्हतं की मी केपेबल आहे पण नंतर वाटलं की ठीक आहे ना आपली केपेबिलिटी आपण आपल्याला कळेल आज जाऊन पाहू hmm. तपासून पाहू एक्झॅक्टली आणि मग exactly. hmm. ते म्हणून केलं मी तर इट इज इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स जेव्हा पहिला दिवस सुद्धा बिग बॉसच्या घरात जेव्हा एंटर केला तेव्हा एक्झॅक्टली काय वाईब होती कारण वाई ती एक वाईब असते ती वेगळीच असते तर ती वाईब काय होती सुदैवाने मी पहिली कंटेस्टंट oh. होते म्हणजे पहिली गेले होते एंट्री करणारी सो मला खूप हा घर एक्सप्लोअर करायला मिळालं म्हणजे बिग बॉस हाऊस एक्सप्लोअर करायला मिळाला कोपरान कोपरा एक्सप्लोअर करायला मिळाला प्रचंड वेळ मिळाला मस्त सगळं बघून घ्यायला स्वतःचं बेड चूज करायला मिळालं सो इट वॉज गुड पहिला म्हणजे पण ज कसं मी तशी शाळा आहे पटकन मला बोलायला वेळ लागतो पण पण मी बोलायला लागले आणि फ्रेंड्स बनवले मग मी फुल मस्ती करते सो so, पहिले काही दिवस मला वेळ लागला टू नो पीपल सगळे आल्याला इतके अपबीट आणि हे होते सो ऑबियसली ही टूक सम टाईम बघायला बघून की कोण कसं आहे काय आहे म्हणजे माझं जमत आहे तो, तो वेळ लागला पण अमेझिंग एक्सपिरियन्स पहिल्यांदा एकटी गेले आणि सगळं एकटी घरात एवढ्या मोठ्या इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स बिग बॉसच्या घरात अमृता तुझी सुरुवातीला फार छान मैत्रीण होती नंतर मग असं काय घडत गेलं हो का म्हणजे की तुम्ही थोडंसं लांब होत गेलात वगैरे बेसिकली टीम बीमुळे म्हणजे आम्ही टीम बीच एक सगळे एकमेकांबरोबर खूप छान होतो आणि असं काही मैत्री तुटली असं नाही सरकमस्टन्सेसमुळे hmm. hmm. जो काही दुरावा आला तो आला मिसअंडरस्टँडिंगमुळे uh, आला मग त्या मिसअंडरस्टँडिंगमुळे समजा मी हर... ते मला कळाल्यामुळे जर माझ्याकडे माझ्याकडनं मिसअंडरस्टँडिंग नव्हती म्हणजे तिला मिसअंडरस्टँडिंग झाली असेल असं मला वाटतं आणि मला जे हर्ट झालं कारण माझ्याबरोबर खूप काही होतं त्या आठवड्यात सो तो दुरावा आला असेल तर पण असं काही मी खूप एनिमिटी ठेवत नाही कोणाबद्दल एवढं म्हणजे विचार ना आणि एवढा विचार नाही करत एक्झॅक्टली आपण काय खूप काय विचार करून ते मनात ठेवून काय करणार जेव्हा आरोह वेलेनकर असतील राखी सावंत असतील आणि विशाल वगैरे घरात आले तेव्हा ते तुझ्याकडे आले आणि ते, ते म्हणाले की तेजू आम्ही तुला एका विशिष्ट उंचीवर पाहतो हो, तर तेव्हा तुला कसं वाटलेलं वा? तेव्हा थोडंफार वाटलं की ओके आपण काहीतरी करतोय ते ओके ट्रॅक असं ना गाडी आपली ट्रॅकवर आहे कारण काहीच अंदाज येत हो नव्हता आणि मी ना कॅल्क्युलेट नव्हते करत की मी कशी दिसती आहे काय वाटतंय कारण मला गेम माहि असं हे माहिती नव्हतं म्हणजे मी बघून नव्हते आले काही एपिसोड्स मला टास्क माहिती नव्हते सो मला माहिती नव्हतं की आपण असे दिसतो आहे का तसे दिसतोय पण आरोह जेव्हा म्हणाला विशाल म्हणाला की आवडते ओके मला वाटलं चल म्हणजे वाईट तरी नाही खेळते मला हे नव्हतं माहिती लोकांना आवडते पण मी वाईट तरी नाही खेळते की कारण जे दोन छान व्यक्तिमत्व आहे ते येऊन मला जर चांगलं म्हणत आहे म्हणजे चलो गाडी आपली रुळावर आहे असं आता आपण बिग बॉसच्या प्रश्नांकडे बोलूया जेव्हा तू बरेच टास्क खेळत होती आतापर्यंत सगळ्यात तुझा आवडता टास्क कोणता मला असं का वाटतं मला आहे पण तो आता लक्षात येत नाही आय थिंक ब्लू टिक वाला टास्क टास्कपासनं मला सगळेच आवडतं कारण तेव्हापासून मी माझा गेम खूप अप केला होता so, सो हा म्हणजे हत्तीचा असो टिक बेसिक त्याच्या आधीपासनं पण मी टीम बीचे डिसिजन्स फुल हातात घेतले होते तेव्हापासून सो so, किरण सरांच्या पण कॅप्टन्सीचा टास्क आय थिंक आम्ही दोन तेव्हापासनं ना, ना मी दोन सलग फेऱ्या खेळायला लागले होते पाठी एक अशा फेऱ्या तर फिजिकली पण मी मला खूप चॅलेंज केलं होतं ॲक्च्युली मी खूप ओवर एक्झर्ट होत होते दोन फेऱ्या पण खेळायचे आणि सगळं सो किरण माने सरांची कॅप्टन्सी होती अगेन्स्ट रोहित टेडीचा टास्क टेडी आणि पण टिक पासन आय थिंक मला टास्क बेटर वाटत होते बिग बॉसच्या घरातील असा कोणता दिवस आहे जो तुला अजूनही आठ होतो आणि वाटतं की ही सगळ्यात गोड आठवण होती जी मी घराबाहेर जाताना घेऊन जाते एकच असा कोणताही आठवण किंवा असा दिवस असं लगेच आठवायला अशी खूप आहेत ना म्हणून वेळ लागतो ऍक्च्युअली खूप आहेत खूप आहेत म्हणजे रिसेंट रिसेंट नाही ऍक्च्युली योगेश यशश्री आम्ही होतो तेव्हा आम्ही गार्डन मध्ये जेवायला बसायचो रात्री <laughs> आणि काय होतं नवीन नवीन आम्ही खूप मस्त असं जे काय पॉसिबल मध्ये बनवायचो म्हणजे योगेश अशी तिखट चटणी लसणाची चटणी वगैरे व्हॉटएवर ही कूड मेक आणि आणि मी व्हेजिटेरियन आहे <laughs> मी अंडी वगैरे <laughs> काही खात नाही सो मला खूप ऑप्शन्स ते द्यायचे बनवून सो आम्ही गार्डनमध्ये बसायचो जेवायला दाट आठवण वच नाहीच nice, एकत्र बसायची Uh, असा कोणता वाईट दिवस आहे जेव्हा असं वाटलं की म्हणजे जा अर्थात ज्या दिवशी सांगितलं असेल बाहेर पण त्याच्या व्यतिरिक्त की हा फार वाईट दिवस होता असा हाच हाच बिस्वान या बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त छान जेवण कोण बनवतं ऑफकोर्स अमृता धोंगडे यास तिच्या हाताला चव आहे वे नाईस आणि अपूर्वा तिच्यानंतर अपूर्वा आणि प्रसाद फॉर दॅट मॅटर त्याच्या हाताला खूप चव आहे म्हणजे असं वाटेल पण मी मेक्स गुड फूड uh, सगळ्यात जास्त सगळ्यांमध्ये मिळून मिसळून कोण राहतं एकत्र गट्टी करायला मीच इतकी आमच्या नजरेत तरी हा पण आमच्या नजरेत होते पण मला मग लक्षात येत नाही कारण माझे म्हणजे सगळ्यांना वाटायचं मलाच हे सगळं म्हणायचं त्यामुळे मला कोणालाही म्हणायची वेळ आली नाही म्हणजे कधी बोलले नाही मी कोणाला ऍक्च्युली सो मला नाही आठवत आहे असं सगळं असतं असं म्हणजे उगाच ओरडणं किंवा गरज नसताना ओरडणं असं बऱ्याचदा असतं सो असं कोणी आहे का तुला आतमध्ये वाटतं मी असतानाच हे सगळं आपण बोलतो कारण मी बाहेर आल्यावर गेम बघितलेला नाहीये पण तू असताना तुझ्या देखत तुझ्या म्हणजे वा, वावरताना असं वाटलं का उगाच ओरडत आहे किंवा उगाच कोणाला तरी मॅन्युपुलेट केलं जात आहे नाही मॅन्युपुलेट वेगळं आणि उगाच ओरडणं वेगळं दोन व्यक्ती होत म्हणजे नाही दोन व्यक्ती अशा की ऑब्व्हियसली एक खूप तुम्ही म्हणताय तसं माझी मैत्रीण अमृता डोंगळे पण बी तिला कळायचं नाही मला कळायचं नाही की माझा नेहमी तिला प्रश्न उग का म्हणजे उगाच का असा आणि अपूर्वाला मी हे प्रश्न नाही विचारला पण तेव्हा इनिशियल जेव्हा मी घरात होते इनिशियल डेजला तिचंही ते उगाच का म्हणजे आणि इवन का भाई मॅटर काय बोला तुम्ही असं असं होतं माझं तो आम्ही किस्सा पाहिलेला जेव्हा प्रँक केलेला पण तेव्हा तुला खरच लागलेलं ला, तू म्हणत होती ते तो नेमका किस्सा काय होता कुठला अमृताने प्रँक केलेला प्रसाद आणि जेव्हा तुमच्या लोकांचा तो ना नाही 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 ते काय झालं मला लागलं पण मला एवढं नव्हतं लाग म्हणजे मला माहिती होतं बिकॉज काय होतं मी खेळून किंवा मी म्हटलं तसं कम फ्रॉम रेसलर्स फॅमिली ऑफ रेसलर्स तर मला तेवढं इंजुरी माहिती आहे तर जिथे लागलेलं ना आणि प्रसादने फक्त तो आवाज ऐकल्यामुळे तो खूप कॉशियस झाला आणि ऑफकोर्स त्याला रिस्पॉन्सिबल वाटलं कारण mm. तो मला घेऊन पडला आणि त्या तो विकासला सांगत होता माझा पाय पकडायला म्हणजे mm -hmm. ज्या गोष्टीमुळे आम्ही पडलो mm -hmm. त्यात प्रसादला आणि जेन्युनली इट वॉज अ केअरिंग जेस्चर आणि मग तो ज्या ज्या मला मेडिकल रूममध्ये मी सांगत होते एवढं नाही आहे पण आय कॅन टेक केअर पण दुखत होतं माकड हाडाच्या इकडे लागलेलं पण इट वॉज एंट ब्रोकन होतं म्हणजे आपलं फॅट्स असतं तिथे तो तोही बोललेला प्रसाद की सुदैवाने एवढं नाही झालं पण त्यानंतर यशश्रीने जो प्रँक केला होता हुँ, हुँ. मला एक तुम्हाला सगळ्यांना माहिती जो यशश्रीने एक प्रँक केलेला तर तिथे सेम प्रसाद इज व्हेरी म्हणजे तो केअरिंग होता म्हणून त्याने सेम केअरिंग दाखवलं आणि तो प्रँक कळाल्यावर तो यशश्रीवर चिडला आणि मी नंतर काहीतरी अमृताला रात्री की मला म्हटलं चल जाऊ दे बाबा एक माझं कसं असतं कुठलीही रिलेशनशिप मग नवरा बायको असो भाऊ बहिण असो आई वडील असो मैत्रीण असो रात्री झोपताना ना पीसफुली त्या व्यक्ती बरोबर शॉर्ट होऊन झोपलेलं बरं एंड ऑफ द डे ऑफ द डे सॉर्ट इड अँड गेट इट डन विथ यार कुठे उद्या कोणी बघितलंय मीच उठले आणि मी नाहीच उठले दुसऱ्या दिवशी तर माझी आत्मा राहील भटकत तिकडे बिग बॉस घरात की अभि मेने सॉर्ट नाही किया सो मी आय जस्ट आगडर की गुड नाईट तर मी वाकल्यामुळे ती प्रसादला म्हणाली की हे बघ हाही प्रॅंक आहे आणि मला माहिती जेन्युनली प्रसाद माझ्यासाठी आलेला जसं ah. जेन्युनली तर तो, तो हर्ट झाला तिला hmm. म्हटलं तू माझी जेन्युन हे प्रँक आहे असं का सांगते ते यशस्वीने प्रँक केला तो तिच्यावर hmm. चिडला असं तो याने माझ्यावर चिडावा अशी तिची इच्छा होती का गॉड नोज आय डोंट नो वॉट हॅपन पण मी तेव्हा म्हणून तिला म्हणलं हा प्रँक नाही आहे आणि hmm. प्रसाद केअर करतोय तर हाऊ इज इट मी प्रँक करते तर त्याला काय होतं त्याचा विश्वास जाईल मग ते लांडगा आला रे सारखं होईल त्याला माझ्यामुळे यशश्रीमुळे असं त्याला वाटायला नको तर माझी जेन्युन आहे दुखापत यशश्रीने प्रॅंग केला विच एक्सेप्टिंग मग त्याचं त्याला बघू दे ना पण त्याचा माणुसकीवरचा विश्वास नको हटायला ना की मी उठून उठून, उठून लोकांना मदत करतो आणि सगळे प्रॅंग करत आहे सो आय वॉज अँग्री ॲट हर कारण ह्या घरात कधी कोणाला दुखापत होऊ शकते जसं माझ्या वेळेस कोणी बिलीव्ह नव्हतो करत मला ते नको हवं होतं इट शुडन मी दॅट असं सो आय वॉज टेलिंग नको प्रँंक नको बोलू दुखापत दुखापतीचा सिवरेस्ट स्टंट होता तेच आधी कमी येतं ऍड करता येईल एक्झॅक्टली एक्झॅक्टली या जसं तू म्हणालीस की तू रेस्लर फॅमिलीमधून येत आहे जर थोडक्यात तुझा बॅकग्राऊंड काय म्हणजे तुझा जन्म तर नाशिकचा आहे तर शाळा वगैरे पासून आपण जन्म माझा ऍक्च्युअली पुण्याचा हा तो तिथून आपण सुरुवात करायचं जन्म कुठचा आणि कसा काय सो जन्म पुण्याचा पण खूप म्हणजे थर्ड स्टँडर्ड पर्यंत बाबा आर्मीत आहे म्हणजे बाबा आर्मीत होते सो आम्ही खूप ट्रॅव्हल केलं म्हणजे मला घेऊन इकडे तिकडे पण देन वाटलं की सेटल व्हावं एका ठिकाणी आणि पुणे हे शिक्षणाचं आहे म्हणून तिथे केलं आणि माझे दोघे आई बाबा येवलाच आहेत माझं आजोळ कम्प्लीट आई बाबा सगळं म्हणजे आजोळ इज येवला जे नाशिक जिल्ह्यात आहे सो येवला पैठणीचं येवला मुलींना सो बेसिकली तर पण माझ्या आईच्या साईडचे म्हणजे बाबांच्या साईडचे सगळे अकॅडमिक मध्ये की अभ्यास आणि इंजिनिअर ते स्वतः आर्मीमध्ये आणि आईच्या साईड साईडचे सगळे असे पैलवान पॉलिटिक्स असं सो दॅट कॉम्बिनेशन आणि मी जास्त आईकडच्या म्हणजे आई आजी आजोबांकडे जास्त वाढलेली आहे सो तर ते फुल त्यांचे तालमी आमच्या तालमी आहेत आणि स्वतःच्या तालमीत जिथे माझे मामा वगैरे महाराष्ट्र केसरी खेळले आहेत आणि हां सो so, hmm. मी ते बघितलंय म्हणजे आय डोंट नो हा मी नाही बनले म्हणजे फिमेल बघून ते बोलले आईला की आईला आईला कुस्तीतच घालायला पाहिजे होतो <laughs> ते बोलतात ते वाईट नव्हतं यार राणी ते एवढं तिला कुस्तीतच घालायला लावत सो so, तर ते मी तो ते वर्ल्ड बघितलंय तालमीत कसे मातीत प्रॅक्टिस होते घराघरात आमच्या कशी मुलं आणि मुलीही खेळतात आमच्याकडे मुलींना एनकरेज करतात सो दॅट वर्ल्ड आय हॅव सीन आणि आईच्या साईडचं तर त्यामुळे ते, ते बॅकग्राऊंड आणि बाबांच्या साईडला कम्प्लीट अकॅडमिक्स सा वगैरे सो so, माझं शिक्षण पण म्हणजे कॉलेज आणि शाळा कुठली शाळा पंडितराव गाशे पुण्याला जी लॉ कॉलेज रोडला mm -hmm. आणि uh, मी अजूनही माझ्या प्रिन्सिपलच्या टचमध्ये आशा निरखे म्हणून आहेत त्या रिसेंटली मी त्यां आणि मी एक आम्ही गरजू मुलांना पुस्तकं वाटण्याचा प्रोग्राम करणार होतो जे आता आम्ही करू विल रिझ्युम एड आणि कॉलेज माझं फर्ग्युसन कॉलेज अकरावी बारावी mm. सायन्स आणि मग पुन्हा युनिव्हर्सिटी बी ए एम अँड देन मास्टर्स म्हणजे बी ए एम ए झाल्यावर बिझनेस ऑफ फिल्म मेकिंग मी मुंबईत केलं बिकॉज माझ्या बाबांचं एकच असतं शिकत राहावं माणसाने आणि आय थिंक माझ्या शिक्षणामुळे जे काय मी वा माझा वावर आहे आयुष्यात तो त्याच्यामुळे असू शकतो सो आय स्ट्रॉंगली सजेस्ट म्हणजे माझ्या बाबांचं जसं की शिकत राहावं माणसाने फील आणि आईकडे हे सगळं फुल ऑन एकदम तालमीतलं वातावरण जॉइंट फॅमिली एकी आणि मी म्हणून कदाचित सोळा लोकांमध्ये सस्टेन होऊ शकले कारण मी जॉईंट फॅमिली बघितली लहानपणापासून वेगवेगळी लोक बघितली शांतपणे हॅन्डल करू शकली एक्झॅक्टली मे बी सगळ्यात जास्त क्युरिओसिटी म्हणजे मला आहे की तुझे डोळे फार सुंदर आहेत तर हे कोणाकडनं देण आहे तुला अरे बा थँक्यू सो मच तो डोळे ना बाबांकडनं म्हणजे माझे आजोबांचे निळे डोळे होते बिकॉज आपल्याकडे ना आता वेदर कंडिशन वाईज निळे डोळे हे राहत रहा नाहीत पण माझ्या आजोबांचे निळे डोळे होते माझ्या बाबांचे पण हे झाले माझे माझ्या सगळ्या हत्यांचे so, घारेडू आहेत सो बाबांच्या साईडला म्हणजे आय एम ब्लेस्ड घराडू आहे yes. जाता जाता आपण शेवटच्या प्रश्नांकडे वळूया आपण एक छोटंसं रॅपिड फायर खेळूया मुंबई पुणे मुंबई नाशिक सॉरी छोटंसंच आहे तीन प्रश्नच आहेत जसं मुंबईचा फेमस वडापाव आहे तसं नाशिकचं काय मिसळ मुंबईमध्ये जसं लोकेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मरीन ड्राईव्ह तसं नाशिकला काय बसणार का कट्टा जे यंगस्टर्स बसतात कॉलेज रोड कॉलेज रोड आहे गा गंगापूर रोडच्या इकडे आणि सु सुला फार्म काउंट होतं सुला हा तो बस कट्टा नाही तो यासाठी आहे पण कॉलेज रोड गंगापूर रोडला वगैरे बसतात एवढं मला माहिती आहे मुंबई म्हटलं की मुंबईची लोकल आठवते तसं नाशिक म्हटलं तर काय आठवतं नाशिकच टाउन सॉरी मी एवढं म्हणजे ट्रॅव्हल अकॉम म्हणजे ट्रॅव्हल मोस्टली आपण कशाने करतो असं नाशिक म्हटलं ओळख असेल जास्त बाईकवर हो। आणि मुंबईचे कपड्यांची संस्कृती तर वेगळीच आहे नाशिकची ती ऑलरेडी सांगितली <laughs> येवला ये 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 नाशिकची ऑफ ऑफकोर्स म्हणजे सो जाता आता तुला काय वाटतं की टॉप फाईव्ह किंवा टॉप थ्री तुझ्या दृष्टीने कोण आहेत आत्ता मी नाही याचं उत्तर देऊ शकणार कारण मी गेला एक आठवडा जवळजवळ गेम बघितलाच नाही आणि इथे गेम खूप फास्ट चेंज होतं स्पेशली शेवटचे काही आठवडे तो खूप फास्ट चेंज होतो तो कसं सांगणार तर इट विल बी रॉंग की मी एकाचं नाव घेतलं आणि कदाचित तो त्यावेळेस डिझर्विंग नसेल कारण मला तेव्हा वाटलेलं म्हणून आय इट्स रॉंग फॉर मी टू से राईट नाव टू सून टू से अजून okay. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील जी बाजू तेजूची माहिती नाही म्हणजे जी बिग बॉस म्हणून दिसली नसेल किंवा असं अशी कोणती बाजू आहे जी तुला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायची वाटेल मी एवढंच सांगेन सर्वात पहिले तर मी खूप खूप आभार मानेन की एवढं प्रेम मिळालं म्हणजे हे मी पुन्हा आणि वारंवार म्हणेन की शब्दात सांगू शकत नाही आणि प्रेक्षकांना आतापर्यंत कळलंच असेल मी नाशिक येवला पुना आणि मुंबई इकडची आहे तर मला तिथूनच नाही तर महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यामधनं प्रेम मिळालं तर त्याचे खूप खूप आभार आणि मला वाटतं मी प्रयत्न केलं की मी जशी आहे तशी जे ठरवलं होतं बिग बॉसमध्ये जायच्या आधी ज जशी आहे तशी वागेन ते वागलेले वागले मी तशी तुम्हाला आय होप ऑबियसली आवडलं आहे तर प्लीज असंच प्रेम राहू द्या आय uh, एम सॉरी मला तुमच्यासाठी खेळायचं आहे अजून आता कळालं तर खरंच तुमच्यासाठी खूप खेळायचं आहे सो ह्या ना त्या मार्गाने मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार तुमच्यासाठी याची मला खात्री आहे आणि जस्ट थँक्यू सो मच थँक्यू असा कोणता अपकमिंग प्रोजेक्ट आहे जो प्रेक्षकांसोबत शेअर करावासाठी म्हणजे आता तो, हो तो रिसेंटलीच घराबाहेर आले तरी पण असं काही प्रोजेक्ट आहेत का हां अर्थात दोन तीन प्रोजेक्ट्स होम प्रोडक्शनचेच लाईंडअप आहेत जायच्या आधीच आम्ही तात्या टोपे प्रोजेक्ट हा लॉन्च केला होता सो त्याचं काम आहे अजून मला बघायचं आहे सो दोन तीन प्रोजेक्ट्स आहे पण आय डोंट नो हे पहिलं कुठलं सुरू होतं हे झाल्या झाल्या मी शूट रिझ्युम करते की प्रोडक्शन रिझ्यूम करते अजून मला ते ठरवायचं आहे चालेल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू निकिता थँक्यू मला खूप आवडला थँक्यू सो मच